भंते प्रश्न उत्तराचं सत्र सुरू करीत आहेत, तेव्हा जे प्रश्न आलेले आहे आपल्याकडे ते प्रश्न मी भंतेंना विचारेल. तो प्रश्न ही मराठीत सांगेल म्हणजे सर्वांना समजेल. एक प्रश्न आहे की आपण जे परिवाराबद्दल जी आसक्ती असते त्याच्यापासून कसं मुक्त व्हायचं, की ज्यावेळेस आपण ध्यान करतो हाऊ कॅन वन कॅन फ्री फ्रॉम फॅमिली अटॅचमेंट व्हाईल डुईंग मेडिटेशन. सो वी डोंट हॅव टू fight anything in meditation. If we are too strong and forceful trying to get rid of something, then it just makes it worse. We don't have to fight with anything. If we're too forceful, then it just makes it worse. भंते म्हणतात की जो प्रश्न होता की आपण ध्यान करीत असताना आपल्याही जी आसक्ती आहे त्यापासून कसं मुक्त व्हायचं, त्या आसक्तीपासून फ्री कसं व्हायचं, तर भंते म्हणतायत की कुठल्याही गोष्टीसाठी जर तुम्ही फार फोर्स केला, जबरदस्तीने जर करण्याचा प्रयत्न केला, तर ती गोष्ट परत आपल्याकडे परत येते, तेवढ्याच वेगाने आपल्याकडे परत येते. तर म्हणून काहीही गोष्ट म्हणजे जर तुम्हाला परिवाराच्या आसक्तीतून दूर जरी व्हायचं असेल तर त्यासाठीही फार असा कठीण प्रयत्न नाही करायचा, फोर्सफुली किंवा जबरदस्तीने नाही करायचे. ते आपल्याला जबरदस्तीने कराल तर आसक्ती कमी होईल. So there are two kinds of thought that appear in meditation. One is like a trigger thought, and then all the rest of the thoughts, they follow from the first thought. So if we have a thought of a loved one, then that's a trigger thought. It's a memory, something, maybe it's a word, maybe it's a picture in your mind. This is a trigger. It's something important to you and you want to think some more. So if you are mindful enough, you know, oh, this is just trigger thought. And you don't fight it, you just watch it and it will disappear by itself. Trigger thought. It's like a thought, just like a trigger. It just like a invites you to, you know, like a trigger for a stimulus, something that will try to encourage you or invite you to carry on thinking. So you have like first thought, maybe you just have memory of someone you love, but then your mind grasp onto it and then make a story. So you can't stop the first one, but if you're just mindful at that point, you can stop the story that makes the distraction afterwards. भंते म्हणतात की ध्यानामध्ये दोन प्रकारचे विचार असतात. पहिला जो विचार आहे तो विचार असा आहे की जे लोक आपले फार प्रिय असतात, फार जवळचे असतात, ज्यांच्या सोबत आपण फार आसक्त असतो, त्या लोकांच्या आपल्या आपल्या मनामध्ये काही आठवणी असतात, काही कल्पना असतात, त्याबद्दलच आपण कंटिन्यू विचार करीत असतो. तर जेव्हा आपण ध्यानाला बसतो तर सर्वात आधी आपल्या मनामध्ये कुठले विचार उत्पन्न होतात, ज्यांच्या सोबत आपण फार आसक्त आहोत, जे लोक आपल्याला ती गोष्ट करण्यासाठी जास्तीत जास्त फोर्स करतात, म्हणजे ज्यांच्या सोबत आपण खूप जास्त प्रमाणामध्ये फोर्सफुली जुडलेलो आहोत, त्या लोकांचे विचार ध्यानामध्ये आपल्या सोबत ध्यानामध्ये जास्तीत जास्त ते विचार आपल्याला त्रस्त करतात. पण जर आपण जागृत असणार आणि जर एकाग्र असणार तर त्या जागृत चित्त जे आहे तेव्हा आपण जागृतपणे विचार करू शकणार की हे जे लोक आहे हे काही क्षणासाठी आपल्यासोबत जुडलेले आहे, काही वेळानंतर हे लोकही निघून जातील, हे विचारही निघून जातील, आणि मग अशा वेळेस तुम्ही त्या ध्यानामधले पहिले विचार जे आहे आपल्या आप्तिष्टांबद्दल, प्रियजनांबद्दल, त्या विचारांना, त्या अटॅच, त्या आसक्तीला तुम्ही थांबवू शकता. So that since the time of the Buddha, there have been men and women living the family life, married, looking after parents with children, who have realized the stream entry. So the family life is not necessarily obstruction to progress in Dhamma. भंते म्हणतायत की भगवान बुद्धांच्या काळात पण जे लोक आहे जे श्रोतापन्न सकदागामी अनागामी अरहंत व्हायचे, तर ते देखील श्रोतापन्न व्यक्ती देखील पारिवारिक जीवनामध्ये राहत असत. तर याचा अर्थ असा होत नाही की परिवार हा आपल्या ध्यान मार्गावरील किंवा धम्म मार्गावरील हा अडथळा असतो,
पारिवारिक जीवनामध्ये राहून देखील तुम्ही श्रोतापन्न फल प्राप्त करू शकता, तर ते काही आपल्या ध्यानाच्या मार्गावरील अडथळा नाही आहे. भगवान बुद्धांच्या काळात पण लोक पारिवारिक जीवनामध्ये राहून श्रोतापन्न व्हायचे. We can see when we meditate that family attachment in the present moment is either memory or imagination. And so we use the same technique with all memory. We know this is memory, this is imagination. We know just what it is, it's just this much, no, nothing less, nothing more. सुरुवातीच्या काळामध्ये जे आपण बघतो की आपले जे परिवार आहे तर याला आपण आसक्तीच्या रूपामध्ये बघतो. आसक्तीच्या रूपामध्ये असं की हा जो परिवार आहे याबद्दल मला आसक्ती आहे, किंवा ज्या काही आपल्या आठवणी आहेत त्या आठवणीबद्दल मला फार आसक्ती आहे, ह्या विचार करून आपण ध्यान करायला लागतो. म्हणून आपल्याला असं वाटते की पारिवारिक जीवन हे ध्यान मार्गावरील अडथळा आहे, परंतु असं काही नसते. जर तुम्ही जागरूक असले आणि तुम्हाला जर समजले की ठीक आहे हा परिवार आहे, ठीक आहे हा आठवणी आहे, हा एक वेगळा स्रोत आहे, ध्यान हा एक वेगळा स्रोत आहे, यामुळे माझ्या ध्यानाच्या मार्गावर अडथळे उत्पन्न होणार नाहीत, ही जर जागरूकता तुमच्यामध्ये असेल तर मग काही प्रॉब्लेम नाही. One of the very simple method is that whenever you have the thought of someone close to you in your family, then you just send the thought of loving kindness, may you be well, and that finishes it, may you be well. आणि जे तुमच्या तुम्हाला असं वाटतं की यांच्यामुळे आपण आसक्त आहोत पारिवारिक जीवनामध्ये, तर त्याच्यासाठी देखील भगवान बुद्धांनी एक मार्ग सांगितलेला आहे की ठीक आहे ज्यांच्यासोबत मी आसक्ती आहे ते सुखी राहो, आनंदी राहो. तर अशा प्रकारची मैत्री भावना देखील तुम्ही त्यांच्यासाठी करू शकता, ते पण एक ध्यान आहे. डिफाइन द सम्यक संकल्प. डिफाइन सम्यक संकल्प. सम्यक संकल्प. इथे आहे की सम्यक संकल्प म्हणजे काय असा प्रश्न आहे. सो द एटफोल्ड पाथ कॅन बी डिवाइडेड इनटू थ्री, इनटू सीला, समाधी अँड पन्या. जो आर्य अष्टांगिक मार्ग आहे, भगवंते म्हणतात की आर्य अष्टांगिक मार्ग हा तीन भागामध्ये विभागलेला आहे, त्याच्यामध्ये आहे शील, समाधी आणि प्रज्ञा. अँड इफ द पन्या सेक्शन, द विजडम सेक्शन कन्सिस्ट्स ऑफ समाधी, राईट व्ह्यू, and samma sankappa, right thought. आणि मग त्याच्यामध्ये जो प्रज्ञा हा तिसरा जो पार्ट आहे, त्याच्यामध्ये भगवंतांनी सम्यक दृष्टी आणि सम्यक संकल्प हे दोन भाग सांगितलेले आहेत. So the important that these two are related, they cannot be separated. सम्यक दृष्टी आणि सम्यक संकल्प हे या प्रज्ञा या पार्ट मध्ये का सांगितलेले आहेत, कारण की हे दोघी एकमेकापासून वेगळे नाही आहेत, हे फार सिमिलर आहेत, दोघे एकमेकाशी मिळते जुळते आहेत. फॉर एक्झाम्पल, इफ यू हॅव द रॉंग व्ह्यू दॅट हॅपीनेस कम्स फ्रॉम बीइंग रिच, देन यू विल बी थिंकिंग ऑल द टाइम हाऊ कॅन आय मेक मोर मनी, हाऊ कॅन आय बी रिच. सो द व्हॅल्यू ऑर द बिलीफ दॅट मनी इज द हायेस्ट थिंग मीन्स यू हॅव द थिंकिंग which is related to that, which is conditioned by that view or that value. जसे की भंते म्हणतात उदाहरणार्थ की सम्यक दृष्टी आणि सम्यक संकल्प हे एकमेकाशी रिलेटेड कसे आहेत, की सम्यक दृष्टी म्हणजे चांगला दृष्टिकोन आणि सम्यक मिथ्या दृष्टी म्हणजे त्याच्यामध्ये भंते म्हणतात की जर तुमचा दृष्टिकोन हा चुकीचा असेल तर कसे आपण चुकीचे संकल्प करतो, की जसं तुमचा संकल्प असा चुकीचा असेल की खूप जास्त पैसे कमवल्यामुळे व्यक्ती आनंदी होऊ शकतो, तर तुम्ही ते पैसे जास्त कसे मिळवाल याकडे तुमचा संपूर्ण संकल्प असेल, आणि त्याच दिशेने तुम्ही वाटचाल करणार, आणि तुम्हाला हे वाटेल की माझ्याकडे जेव्हा खूप जास्त पैसे येतील त्यावेळेस मी आनंदी होईल. सो सिमिलरली समा संकपा इज द थिंकिंग विच अराइजेस नॅचरली फ्रॉम समाधी ऑर राईट व्ह्यू. सम्यक संकल्प काय आहे, की सम्यक दृष्टीमधून म्हणजे जे काही तुमची दृष्टी आहे, विचार करण्याची जी क्षमता आहे, त्यामधून निर्माण होणारा एक विचार म्हणजे सम्यक संकल्प आहे. सो द बुद्धा युजली टॉक्ड अबाउट थ्री काइंड्स ऑफ राईट थिंकिंग ऑर समा संकल्प अँड कंपेअर्ड विथ थ्री काइंड्स ऑफ रॉंग थिंकिंग ऑर मिथ्या संकल्प.
भगवान बुद्धांनी तीन प्रकारचे सम्यक संकल्प सांगितलेले आहे असे भंते म्हणतात की तीन प्रकारचे सम्यक संकल्प सांगितले आहे आणि तीन प्रकारचे मिथ्या संकल्प म्हणजे चुकीचे संकल्प सांगितलेले आहे. So the first kind of mithya or wrong sankalpa is the mind is delighting in sensual thoughts and just enjoying thinking about sensual matters. तर पहिला जो मिथ्या संकल्प आहे तो असा आहे, चुकीचा संकल्प असा आहे की मन जे आहे ते इंद्रिय सुखांकडे सुखांच्या अवतीभोवती फिरत असते, त्याच्यामधून तो आनंद प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करीत असतो. So if you're very interested in beautiful sights and beautiful sounds and good food, then your mind will be thinking about these a lot, and then it's like a prison. Your mind is in the prison of the senses. It's very constricted and like a prison. आपलं मन कसं असते भंते म्हणतात की जर तुमचं मन हे नेहमी या विचारांमध्ये असेल की कंटिन्यू तुम्हाला काहीतरी चांगलं ऐकायचं आहे किंवा काहीतरी पदार्थ आवडीचा पदार्थ खायचंय चांगलं खायचंय तर त्याच्याच बद्दल तुमचं मन जे आहे त्या विचारांमध्ये भ्रमंती करत राहील की मला हे गोष्टी पाहिजे आहे. So the second kind of wrong thinking are thoughts that come from anger and aversion and he's such a terrible person, I'm so angry with him, and all these angry averse thoughts are the second kind of wrong thinking. दुसरा प्रकारचा जो चुकीचा संकल्प आहे तो आहे रागाचा विचार. आपल्या चित्तामध्ये एखाद्या व्यक्तीविषयी किंवा एखाद्या गोष्टीविषयी जर राग उत्पन्न झाला तर सदैव आपण त्याच विचारामध्ये असतो की हा व्यक्ती चुकीचा आहे, हे गोष्ट चुकीची आहे, तर त्याविषयी कंटिन्यू आपल्या मनामध्ये राग उत्पन्न होत असतो. तर भंते म्हणतायत की राग उत्पन्न होणे किंवा रागाचा विचार उत्पन्न होणे हे फारच भयानक आहे, फार त्रासदायक आहे. So angry thoughts would be like, he hurt me, he insulted me, or she hurt or insulted someone I love, one of my family members, and you think of something that happened and you just feel very angry and have angry thoughts. तर जसं काही उदाहरण असं की एखाद्या व्यक्तीबद्दल किंवा एखाद्या गोष्टीबद्दल आपल्या चित्तामध्ये असा विचार येतो की अरे याने मला असं दुःख दिलं, याने मला ह्या शब्दात बोललं, याने मला चुकीच्या शब्दात बोललं किंवा वाईट शिवीगाळ केली, याच्या परिवारातील व्यक्तीने मला असं असं बोललं, तर हे जे आहे आपल्या मनामध्ये की मला असं बोललं आणि त्याबद्दल आपल्या मनामध्ये मग प्रेम उत्पन्न होते का, मैत्री उत्पन्न होते का, तर त्याच्या विरोधात काय उत्पन्न होते, आणखी आपल्या मनामध्ये राग उत्पन्न होते की हा मला असा बोलला, तर हा चुकीचा विचार आहे की तो मला असा बोलला त्याच्यामुळे आपल्या चित्तामध्ये राग उत्पन्न होते, ईर्ष्या उत्पन्न होते. And the third kind of wrong thinking, the thinking based on aggression and hurting others and taking revenge, it's more like inflicting pain on somebody. I want to pay them back, I want them to suffer, I want them to feel the same pain as I feel. This thoughts of hurting, thoughts of revenge, these are the other kind of wrong thought. तिसरा प्रकारचा जो चुकीचा संकल्प आहे तो असा आहे की याने माझ्यासोबत हे केलं म्हणून मला त्याला तसं दुःख द्यायचं आहे, याने मला अशा वेदना दिल्या म्हणून मी त्याला तशा वेदना देईल, म्हणजे जे बदला घेण्याची जी प्रवृत्ती आहे तो एक आपल्या तिसरा प्रकारचा चुकीचा संकल्प आहे की आपल्यासोबत कोणी वाईट वागलं तर मलाही त्याच्यासोबत आणखी जास्त वाईट वागायचंय, मला त्रास झाला म्हणून त्यालाही त्रास झाला पाहिजे, अशा प्रकारचा विचार हा म्हणजे चुकीचा संकल्प आहे. So when so now we talk about the three right kinds of thinking or sammasankappa, and they are the opposite. So the first is the thinking which is free from sensuality. I'll give you an example. You say a monk who has practiced well, when he sees a woman, if she's older than him, he sees her and thinks about her like a mother. If she's the same age, or she thinks like sister. भंते म्हणतायत
की जसं की आता आपण सम्यक संकल्पामध्ये मिथ्या संकल्पाचे तीन प्रकार पाहले, तशाच पद्धतीने याच्या विरोधामध्ये सम्यक संकल्पाचे हे तीन प्रकार आहे. जसं की पहिला प्रकार बघितला की पहिला प्रकार आपण मिथ्या संकल्प हा बघितला की इंद्रिय सुखाबद्दल आसक्त होणे, तर त्याच्या विरोधात काय येईल की इंद्रिय सुखाबद्दल अनासक्त होणे. मग बनते म्हणतायत की जसं की भिक्खू जीवन आहे, आमचं जीवन आहे, तर याच्यामध्ये जेव्हा आम्ही सम्यक संकल्प जीवन व्यतीत करतो तेव्हा जर आम्ही आमच्या जीवनामध्ये आमच्यापेक्षा जर वयाने मोठा व्यक्ती बघत असेल तर तो व्यक्ती हा माझी आई आहे, बहीण आहे, या प्रकारचं आमच्या चित्तामध्ये उत्पन्न होईल. म्हणजे इंद्रिय सुखाबद्दल आम्ही आसक्त राहणार नाही, हा सम्यक संकल्पाचा भाग आहे. So in the sensual mind is saying, oh, this person, she's so beautiful, or she's not so beautiful, or he's so handsome. And so the mind is just caught up with these kind of judgments. But when the mind is free from sensuality, the thinking is, oh, we are all friends, we're all practicing the Dhamma together, we all trying to do good things in our life together. So all these very nice, wholesome, virtuous thoughts arise when we can let go of the sensual thinking. जे इंद्रिय सुखाबद्दल आसक्त जे व्यक्ती असतात त्यांच्या चित्तामध्ये नेहमी सुरू असतं की अरे हा व्यक्ती फार सुंदर आहे, ती फार सुंदर दिसते, तो फार सुंदर दिसतो. परंतु जे इंद्रिय सुखाबद्दल अनासक्त झालेले व्यक्ती असतात ते जेव्हा इतर सुंदर स्त्री किंवा सुंदर पुरुषांना बघतात तेव्हा ते हा विचार करतात की अरे आपण सगळे मनुष्य जीव आहोत, आपण सगळे मिळून धम्माचा सराव करीत आहोत, आपण धम्माचं पालन करीत आहोत, आचरण करीत आहोत, अशा प्रकारे ते त्यांचं चित्त त्या इंद्रिय सुखाच्या आसक्तीपासून स्वतःला दूर ठेवण्यासाठी प्रयत्नशील असतात. So if you have the emotion of anger and then you have the angry thoughts, the angry thoughts are like the food for the anger. Just make the anger more and more. But if we change our thinking, then the anger is like a fire, has no fuel. It goes away, it just becomes extinct. बनते म्हणतात की जर आपल्या चित्तामध्ये राग असेल तर रागाचे विचार कंटिन्यू उत्पन्न करणे, सातत्याने रागाचे विचार उत्पन्न करणे हे त्या रागाला एक प्रकारचं अन्न दिल्यासारखं आहे, भोजन दिल्यासारखं आहे. जर आपण कंटिन्यू रागाचे विचार उत्पन्न करत राहिलो तर त्या रागाला काय मिळते, भोजन मिळते, आणि तो राग कधीच मरत नाही. तर म्हणून आपल्याला अशा प्रकारचा राग जर उत्पन्न होत असेल तर त्याला रागाचं भोजन नाही द्यायला पाहिजे, म्हणजे आपण कंटिन्यू रागाचे विचार नाही करायला पाहिजे, त्याला कुठेतरी शमवायला पाहिजे. So if someone has treated you badly or someone you love badly, then you can develop the loving kindness for them. And you do that by you thinking this person acted in this way because of their greed, because of their hatred, because of their foolishness. May they know the happiness of freedom from greed, so they will not act in this way in the future. May they know the happiness of freedom from anger, so that they will not do this in future. May they know the freedom from delusion, so they will not act in this way in the future. बनते म्हणतात की जर एखादा व्यक्ती तुमच्याविषयी फार रागाच्या भावना उत्पन्न करत असेल किंवा फार तुमच्यासोबत वाईट वागत असेल, अशा वेळेस तुम्ही तुमच्या चित्तामध्ये रागाच्या भावना उत्पन्न होऊ देऊ नका. तर यावेळेस तुम्ही तुमच्या या विरोधामध्ये तुम्ही तुमच्या चित्तामध्ये मैत्रीच्या भावना उत्पन्न करा. तुम्ही समजून घ्या की हा व्यक्ती जर अशा रागाने द्वेषाने माझ्यासोबत वागतो याच्या मागचं कारण काय आहे, कारण की याला मैत्री माहित नाही आहे, याला धम्म माहिती नाही आहे, आणि म्हणून हा असा चुकीच्या मार्गाने वागणूक करतोय. अशा प्रकारची मैत्री तुमच्या चित्तामध्ये उत्पन्न होऊ द्या आणि अशी मैत्री त्याला द्या की हा व्यक्ती अशा प्रकारच्या रागाच्या विचारातून मुक्त हो, द्वेषाच्या विचारातून मुक्त हो, याला मैत्री कळो आणि याचा राग शमून जाओ, याचा राग कमी हो, याला शांतता प्राप्त हो, अशा प्रकारचा सम्यक संकल्प तुम्ही करू शकता आणि त्या व्यक्तीच्या बद्दल आपल्या मनामधील रागाच्या ज्या भावना आहे त्याला तुम्ही कमी करू शकता. इट इज इम्पॉर्टंट टू ऑब्झर्व दॅट एंगर ऑलवेज मेक्स यू स्ट्यूपिड. When you are angry,
you lose your wisdom. Anger does not help you to solve problems. It makes problems worse. राग जे आहे ते फक्त दुःख निर्मितीचं कारण आहे. रागामुळे फक्त आपल्या चित्तामध्ये द्वेष उत्पन्न होऊ शकतो, ईर्ष्या उत्पन्न होऊ शकते आणि ते आपल्या शरीरामध्ये देखील हानिकारक आहे आणि आपल्या मनामध्ये देखील हानिकारक आहे. राग जो आहे तो प्रज्ञेला नष्ट करतो. म्हणून आपण हे समजलं पाहिजे की जर माझ्या चित्तामध्ये राग उत्पन्न होत असेल तर हा फक्त माझी प्रज्ञा नाश पावण्यासाठी उत्पन्न झालेला आहे. So whenever you have a problem with somebody, then you must always check, is my thinking affected by anger? If your thinking is affected by anger, it's Michha Sankapa, you cannot trust it. When you have some problem with somebody and you're thinking about a way of solving the problem, you need to check. Because if your thinking is affected by anger, then it's Michha Sankapa, it will not solve the problem. बंटे म्हणतात की जर तुम्हाला एखाद्या व्यक्ती सोबत काही अडचणी असतील, त्याच्याबद्दल जर तुमच्या चित्तामध्ये राग उत्पन्न होत असेल तर तुम्ही त्या व्यक्तीबद्दल वारंवार जर तुमच्या चित्तामध्ये राग उत्पन्न होत असेल तर तुम्ही स्वतःला एक प्रश्न विचारा की हा राग कुठे आहे, या रागापासून माझा काय फायदा आहे, माझं काय नुकसान आहे, हा राग माझ्या स्वतःच्या मनामध्ये उत्पन्न झालेला आहे का आणि याचे परिणाम काय होते. And the third kind of right thinking, freedom thinks, excuse me, thinking without any cruelty or out any desire to hurt anybody. Or repay them or take vengeance, because if you have these things, thoughts in your mind, then it's the Michha Sankapa, it will not solve any problems, it will only make things worse. Tisra prakarcha jo samyak sankalpa bhante sangat ahe to samyak sankalpa ahe ki kutlyahi goshti baddal kahi vichar na karne, कुठल्याही गोष्टी बद्दल रिएक्ट न करणे, जे काही होत आहे त्याला प्रज्ञापूर्वक बघणे आणि गोष्टींना सोडून देणे हा पण एक सम्यक संकल्प आहे. So very simply, samasankalpa is firstly thoughts which are free from sensual distortions, free from anger and free from cruelty. तर सम्यक संकल्प म्हणजे काय की आपल्या इंद्रिय सुखाबद्दल अनासक्त होणे, आपण रागाच्या चित्ताबद्दल अनासक्त होणे, रागाला नष्ट करणे आणि त्यानंतर क्रोधाला नष्ट करणे, हे तीन प्रकारचे विचार म्हणजे सम्यक संकल्प आहे. हे सम्यक संकल्प म्हणजे काय हे हा जो प्रश्न होता याचं उत्तर इनफ असेल असे म्हणते. प्रश्न आहे की आपण श्रोतापन्न झालो हे कसे समजावे. You don't have to know, it's not important to know. बंदे म्हणते की हे तुम्हाला समजून घेण्याची गरज नाही, याची काही आवश्यकता नाही आहे. Why I say that is because it becomes an object of craving, and wanting to become sotapanna is a big obstacle to becoming a sotapanna. भंते म्हणतात की जर तुमच्या चित्तामध्ये अशा प्रकारचे विचार उत्पन्न होत असतील की आपण श्रोतापन्न झालो की नाही हे कसे समजावे, तर ही एक प्रकारची तृष्णा आहे आणि तो तृष्णेचा विचार तुम्हाला कधी श्रोतापन्न होऊ देणार नाही. म्हणून भंते म्हणतात की मी तुम्हाला हे सांगितलं की काही समजून घेण्याची गरज नाही की आपण श्रोतापन्न झालो की नाही. श्रोतापन्न होणे म्हणजे काय की तुम्हाला काहीतरी भेटलं असं नाही की काहीतरी तुमच्या हातात आहे आणि ते म्हणजे तुम्ही श्रोतापन्न झाले असा त्याचा अर्थ नाही. इट्स मीन्स यू आर लेटिंग गो ऑफ थिंग्स. श्रोतापन्न म्हणजे काय की प्रत्येक गोष्टीला सोडून देणे. बट वन ऑफ द बिगेस्ट डेंजर्स फॉर मेडिटेटर्स इज टू ओव्हर एस्टिमेशन and thinking they have realized something they have not. So it is better just to not to have like a stamp, you know, now I am this, now I am that.
but just to be with the present moment. And right now, it's like this. You don't have to call it putujana, you don't have to call it stream entry, it's just like this. किंवा कुठल्याही प्रकारचे अटेनमेंट किंवा कुठल्याही प्रकारची प्राप्ती आपल्याला जर होत असेल तर त्याचे स्टंप होणे आवश्यक नाहीये की चला आता हा मला ध्यानामध्ये ही पायरी भेटली तर एक पायरी आपण समोर गेलो, आता मला ध्यानामध्ये ही प्राप्ती झाली तर आम्ही दुसरी पायरी समोर गेलो, अशा प्रकारचे काउंटिंग केल्यापेक्षा तर त्याही पेक्षा बेटर आहे की ठीक आहे जरी मी श्रोतापन्न जरी झालो तरी आज मी जसं आहे मी तसाच राहणार आहे ना, त्याच्यामध्ये काही चेंजेस होणार नाहीये, काही बदल होणार नाहीये. तर ह्या प्रकारची जर थिंकिंग तुम्ही जेव्हा ठेवणार तेव्हा तुम्हाला कळेल की म्हणजे तुम्ही श्रोतापन्न आहात की नाही. तर एखाद्या साधकासाठी हे क्रेविंग ठेवणे ही तृष्णा बाळगणे की मी श्रोतापन्न झालो का, मला ह्या फलाची प्राप्ती झाली का, तर हे चुकीचं आहे. हे मनामध्ये कधी विचार उत्पन्न होऊ द्यायचे नाही. We have a joke about a monk that we know in Thailand, and the senior monk, they say, he was such a nice monk until he became Sotapanna, and then so annoying, he's very annoying, he may like him, not a nice person to be around once he became Sotapanna. म्हणते म्हणतात की आम्ही थायलंडमध्ये अशा प्रकारचं म्हणजे आम्ही एक जोक करतो श्रोतापन्न व्यक्तींविषयी, असं एक बोलतो म्हणजे की एखादे व्यक्ती जर श्रोतापन्न झालेले असतील किंवा होणारे असतील किंवा आम्ही जेव्हा एकमेकासोबत बोलतो तर एखाद्या व्यक्तीवर जर मजा करायची असेल तो काही वाईट वागत असेल त्याला आजूबाजूचं वातावरण नाही आवडलं ना त्याच्यामध्ये आतमध्ये ग्रेटनेस वाटली, तर एखादा व्यक्ती जेव्हा श्रोतापन्न होते तर तो इतर लोकांना काय करतो कमी देखतो, त्याला इतर लोकांसोबत चिडचिड व्हायला लागतो की मी काहीतरी ग्रेट आहे, मला काहीतरी ग्रेट फल प्राप्त झालेलं आहे. श्रोतापन्न व्यक्ती जो आहे तो इतर लोकांपेक्षा स्वतःला काहीतरी वेगळं दाखवतो. So we're not like the clothes and the handbag, we don't need the brand name. तर अशा प्रकारचं ब्रँड आपल्याला लावून घेणं आवश्यक नाही आहे की आपण श्रोतापन्न आहोत. How to continue practicing dhamma? How to continue practicing? प्रश्न आहे की धम्म प्रॅक्टिस मध्ये सातत्य कसे ठेवायचे. This is the easiest question today. Two word answer. Don't stop. बोलते म्हणतात की याचं उत्तर तर फार सोपं आहे, तर त्याचं उत्तर हे दोनच शब्दामध्ये येते की तुम्ही थांबू नका, म्हणजे सातत्यच राहा. So you know when you go to work, some days it's very hot, you don't want to go to work. Some days it's very cold, maybe it's raining, maybe you don't feel so well, maybe you're just fed up, but you still go to work because you need the money for your family. And it's like this with the Dhamma, you know, don't have any expectation, but you have to develop this continuity. As my teacher said, when you're enthusiastic, you practice the Dhamma. When you are fed up and lazy, then you practice the Dhamma. भक्ते म्हणतात की जेव्हा आपण एखादी गोष्ट काहीतरी प्राप्त करण्यासाठी सपोज आपण एखादा जॉब करत असू, पैसे मिळवण्यासाठी आपण एखाद्या कामावर जात असू, तर जेव्हा फार ऊन असते तेव्हा आपण काम करू शकत नाही, जेव्हा पाऊस येतो तेव्हा आपण काम करू शकत नाही किंवा काम करावं असं वाटत नाही तेव्हा आपण काम थांबवतो, जेव्हा खूप सारं थंडी वाजत असेल त्यावेळेस आपण काम थांबवतो, आपल्याला काम करायला नको असं वाटतं. परंतु धम्म हे एक असं वर्क आहे की ते कुठल्याही ऋतूमध्ये कुठल्याही वेळेस आणि कधीही आपण करू शकतो, तर त्यासाठी थांबण्याची गरज नाही आहे. तर जेव्हा भंते प्रॅक्टिस करत होते तर त्यांच्या गुरुंनी त्यांना सांगितलं म्हणे की जेव्हा तुझ्या चित्तामध्ये काहीही करण्यासाठी आळस उत्पन्न होत असेल किंवा एखादी गोष्ट करण्यासाठी तुझं मन लागत नसेल आणि तुला करावंही वाटत नसेल त्यावेळेस तू धम्म प्रॅक्टिस कर, कारण की धम्म प्रॅक्टिस करण्यासाठी कशाचीही गरज लागत नाही, त्याच्यामध्ये फक्त सातत्य असावं लागतं. So continuity is so important, but some people understand with meditation it's like you have all these bad qualities and with in your mind or the defilement, and with samadhi you can just bypass all the defilement and go to the good place. But
you can't. You have to study. You have to understand what is laziness. How does laziness arise? What feeds laziness? What makes laziness less? How to have the victory over laziness? So if you become lazy about practice, this is your practice. Laziness is your practice. तेव्हा आपल्याला काहीच नाही करावं लागेल, काहीतरी करावं लागतं. तर काही लोकांचं असं म्हणणं राहते की जेव्हा ते ध्यान करतात तर ध्यान करीत असताना समजा आपल्यामध्ये राग आहे, आळस आहे, द्वेष आहे, ईर्ष्या आहे, तर हे दुर्गुण आपल्यामध्ये आहेत. पण एक साधक काय समजतो की मी बायपासनी जाईल. जसं की एखादा खराब रस्ता असेल आणि एखादा बायपास असेल, हायवे असेल, तर आपण तो खराब रस्ता सोडून चांगल्या रस्त्यावर आपली गाडी वळवतो आणि त्या रस्त्याने आपण स्पीडने पोहोचू असं आपलं म्हणजे म्हणणं असतं. तर तशाच प्रकारे एक साधक काय करतो, त्याच्या आतमध्ये जेव्हा राग असते, आळस असते, ईर्ष्या असते, ते तशीच ठेवून दुसऱ्या रस्त्याने आपण ध्यानाच्या मार्गाने स्पीडने समोर जाऊ असा तो म्हणतो आणि तो समोर समोर जाण्याचा प्रयत्न करतो. परंतु आळस काय आहे, राग काय आहे, ईर्ष्या काय आहे हे तो कधी समजून घेऊन त्यावर काम करण्यासाठी प्रयत्न करीत नाही. तर साधना म्हणजे काय, ध्यान म्हणजे काय, तर तुमच्या आतमध्ये आळस म्हणजे नेमकं काय आहे, त्याला कसं आपण नष्ट करायचं, यावर काम करणे म्हणजे ध्यान करणे किंवा धम्माचा सराव करणे असं त्याचा अर्थ होतो. So the eightfold path, when you're young and strong, and then you can run along the eightfold path, but maybe sometime you have to walk, sometime you may have to use walking stick, sometime you have to crawl. It's okay as long as you don't get off the path. Even if you're crawling, it's okay. म्हणून ज्यावेळेस आपल्याला धम्म जर प्रॅक्टिस करायचं असेल, धम्म मार्गावर जर समोर जायचं असेल, तर भंते म्हणतायत की जे आपण तारुण्य अवस्थेमध्ये जर धम्म मार्गावर आलो तर आपण फार स्पीडली समोर जाऊ शकतो, कारण की याच्यावर चालायचं आहे, थांबायचं नाही आहे. तर आपण जेव्हा आता चालू शकतो, चालू शकतो, तर आपण या धम्म मार्गावर चाललं पाहिजे. कारण कधी काळी असाही वेळ येईल की आपल्याला रेंगाळच जावं लागेल, तर आपल्याला तेव्हा रेंगाळतही या मार्गावर जायचं आहे, परंतु आपल्याला धम्म मार्गावरच कंटिन्यू राहायचं आहे, सातत्य ठेवायचं आहे. अशी सातत्यता ठेवायची आहे, सातत्यता ठेवायची आहे की आपल्याला चालायचं असेल तर आपण चालणारही, आणि रेंगाळण्याची जरी वेळ आली आपण चालू नाही शकलो तर आपण रेंगाळत जाणार, परंतु तीही एक सातत्यता असेल की आपल्याला धम्म मार्गावर समोर जायचं आहे. One way or skillful means, if you have some period when you feel lazy, or say, I just want to sleep a little bit more, I don't want to. But then you say, okay, I'm going to meditate for 15 minutes. First 5 minutes I offer to my teacher. Second 5 minutes is I offer to my mom. And third 5 minutes to my dad. So 15, not for me, but for my teacher, for my mom and for my dad. And you can find some real energy when you do this. म्हणते म्हणता येते मग जर ध्यानामध्ये तुमच्या चित्तामध्ये आळस उत्पन्न होत असेल तर मग त्याच्यामधून कसं बाहेर पडायचं. तर जसं की आता आळस उत्पन्न होत आहे, तुम्ही म्हणणार की ठीक आहे, माझा आळस हा निघून गेला पाहिजे, आता मला झोपायचं नाही, मला उठायचं आहे, परंतु तरी उठू शकत नाही किंवा ध्यान करू शकत नाही. अशा वेळेस काय करायचं की ठीक आहे, मी 15 मिनिट ध्यान करेल. मग 15 मिनिटाच्या ध्यानामध्ये पहिले 5 मिनिटाचं ध्यान मी माझ्या शिक्षकांना, माझ्या गुरुवर्यांना दान करत आहे. दुसरा 5 मिनिटाचं ध्यान मी माझ्या आईला दान करीत आहे. तिसरा 5 मिनिटाचं ध्यान हे मी माझ्या वडिलांना दान करत आहे. अशा प्रकारचं आपलं जे ध्यान आहे, हे ध्यान मी माझ्यासाठी नाही पण माझ्या शिक्षकांसाठी, माझ्या आईसाठी, माझ्या वडिलांसाठी करत आहे असं म्हणून जर तुम्ही 5-5 मिनिटाचे सेशन केले तर तुम्ही 15 मिनिटाचं ध्यान सहज करू शकता आणि त्या 15 मिनिटामध्ये तुम्ही तुमच्या आळसापासून स्वतःला दूर ठेवू शकता. And you think, I cannot get to Thailand to pay my respect to Ajahn Jayasaro. I will meditate for 5 minutes and dedicate this for him as a gift for him. भंते म्हणताय की जसं आता मी थायलंडला आहे आणि मग आता तुम्ही मला भेटू शकत नाही की तुमच्या चित्तामध्ये असं यायला पाहिजे की अरे माझे जे गुरु आहेत अजन जयसारो हे थायलंडला राहतात, आता मी त्यांना भेटू शकत नाही, मी त्यांना दान देऊ शकत नाही. तर मग काय करा की तुम्ही ध्यान करा, त्या ध्यानामधून पुण्य संपादन करा आणि म्हणा की ठीक आहे, आता हे माझ्या ध्यानामधील पुण्य मी माझ्या गुरूंना, अजन जयसारोंना थायलंड मध्ये दान करत आहे, तर ते माझ्यासाठी तुमच्याकडून फार मोठं गिफ्ट असेल.
Bhante, there is one question that in that Niranjana river, the Buddha's bowl. In Niranjana river, yeah, that Buddha's bowl, the kheer bowl, when the Buddha take the last food kheer from Sujata, then throughout that bowl in Niranjana river, that go rivers. It is true or not? एक प्रश्न आहे की निरंजना नदीमध्ये भगवंतांनी फेकलेले पात्र नेमके उलटे केले होते का, की ही फक्त अंधश्रद्धेपोटी ग्रंथांमध्ये सांगितलेले आहे? With some questions, many questions, we can make simple yes and no answer. Say, is this water? Yes. Is it Pepsi Cola? No. Okay. But there are other questions which is not so simple to say, is this true or is it false? And many stories and legends are like this. If we try to use the scientific method for some of these stories, then it's the wrong method. But we know this, stories, if we take the stories and we use them in the right way, they can be support for our practice of Dhamma. If we take the story in the wrong way, it can lead to superstition. So we don't have to decide on this first question, is this true, is it not true? We don't know, we cannot prove this scientifically. But what we can say is, what effect does this story have on my mind? Does it help me in my Dhamma practice, or is it an obstacle? If we find we can use it in a good way, gives rise to faith and effort, it's okay. But we cannot prove this scientifically. बंदे म्हणतात की या जगामध्ये काही प्रश्न असे आहेत की ज्याचे उत्तर देणं हे फार सोपी आहे, म्हणजे हो आणि नाही मध्ये. काही प्रश्न असे आहेत की त्याचे हो आणि नाही मध्ये उत्तर देणं हे कठीण आहे किंवा देता येत नाही. जसं की बंतेंनी उदाहरण दिलं की माझ्या हातामध्ये पाण्याची बॉटल आहे, जर मी तुम्हाला विचारलं की हे पाणी, याच्यामध्ये पाणी आहे का, तर तुम्ही म्हणणार की हो. आणि जर कोणी, मी जर म्हटलं की याच्यामध्ये कोकोकोला आहे का, तर तुम्ही म्हणणार की नाही. म्हणजे खूप सोपी आहे हो आणि नाही मध्ये उत्तर देणं, कारण तुम्ही ते बघताय, स्पर्श करताय, टेस्ट करताय, स्मेल करताय. परंतु या जगामध्ये, धम्मामध्ये काही असे प्रश्न आहेत, जर तुम्ही मला त्याचं जर उत्तर विचारलं की भंते हे या ग्रंथामध्ये आहे, हे खरं आहे की खोटं आहे, तर मी तुम्हाला ते खरं आहे हे म्हणू शकत नाही किंवा ते खोटं आहे हे म्हणू शकत नाही. काही प्रश्न तुम्ही स्वतःमध्ये अनुभवले पाहिजे की खरंच हा प्रश्न माझ्या धम्म मार्गावर उपयोगाचा आहे का. जर हा प्रश्न उपयोगाचा आहे तर याचा धम्म मार्गावर मला याचे काय फायदे होतील, याच्यापासून मला काय नुकसान होईल. जर खरंच हा प्रश्न धम्म मार्गावर माझ्या उपयोगाचा असेल तर त्यासाठी आपण त्याचा अभ्यास केला पाहिजे. पण तुम्ही म्हणणार की धम्मामधल्या अशा काही गोष्टी आहे ज्या जर आपण शास्त्रीयरित्या जर बघितल्या की त्या खऱ्या आहेत का, तर त्याचा आपल्याला पुरावा भेटू शकणार नाही किंवा त्या मान्य होणार नाही शास्त्रीय नुसार. म्हणजे विज्ञानानुसार जर आपण बघितलं की विज्ञानाच्या याच्यावर जर त्याची आपण परख करून बघितली तर त्या खऱ्या की खोट्या हे आपल्याला सांगता येणार नाही. पण हो, धम्मामध्ये अशा काही गोष्टी आहे की ज्या विज्ञानाच्या याच्यावर आपण खऱ्या किंवा खोट्या सांगू शकत नाही, पण त्या सत्य आहेत. त्या आपल्याला धम्म मार्गावर समोर जाण्यासाठी कारणीभूत ठरतात, मदतगार ठरतात. त्याच्यामुळे आपल्या चित्तामध्ये श्रद्धा उत्पन्न होते. तर त्याचा अभ्यास करून, त्या गोष्टीचा अभ्यास करून आपण आपली प्रगती केली पाहिजे. So you know, we can still use a scientific method. So if somebody said, I believe that there is a bottle of Bisleri water buried deep in the Ganges River that was offered to the Buddha by Anathapindika, do I believe? No, I don't believe. Why? Because Bisleri Company was not established until 1969. So this is 2,000 more years after the Buddha. So there is a place for common sense and for scientific method, but it's not the only way to look at our life as human beings. म्हणजे म्हणतात की जसं की आता माझ्या हातामध्ये ही बिस्लरी बॉटल आहे आणि ही बिस्लरी बॉटल जे आहे हे खरं आहे की हे पाणी आहे,
परंतु जर मला कोणीतरी असं म्हटलं की हे पाणी आहे जे अनाथ पिंडकांनी भगवान बुद्धाला दान केलं होतं, असा जर मला कोणी प्रश्न विचारेल तर वैज्ञानिक दृष्ट्या जर आता मला उत्तर द्यायचं असेल तर मी शोर सांगेल ना की नाही, हे जे पाणी आहे हे अनाथ पिंडकांनी बुद्धांना दान केलेलं नाही, तर हे आता बिस्लरी नावाच्या एका कंपनीने हे पाणी तयार केलेलं आहे, कारण की मी हे शोर आहे की हे जे पाणी आहे 1969 मध्ये ही कंपनी फॉर्म झाली आणि त्याच्यानंतरच हे पाणी बनलं असेल, आणि भगवान बुद्धांना जाऊन आज 2600 वर्ष झाले, म्हणजे ही जी बिस्लरी कंपनी आहे ही 2000 वर्षापूर्वी नसेल, म्हणजे हे पाणी जे आहे हे भगवान बुद्धांना अनाथ पिंडकांनी दान केलेलं नाही, हे याच सिंपल उत्तर आहे. तर अशा प्रकारचे उत्तर धम्मामध्ये आहेत. देर इज अ क्वेश्चन म्हणते, फर्स्ट द ह्युमन बिईंग हॅव टू फॉलो द 5 प्रिसेप्ट, इज इट इम्पॉर्टंट ऑर द doing meditation or vipassana practice, this is important first important is 5 precepts of vipassana. Prashna ahe ki panchashil palan karne he sarvat adhi mahatvache ahe ki vipassana karne he mahatvache ahe. It's all important, and there is an English saying about a chain or a necklace, and the strength of the chain is decided by the weakest link. So you can have a very strong chain and just one link which is weak, but then the chain does not work. Or we can say, which is the most important part of this camera? You only need one part of the camera to go wrong and nothing works. And the Buddhist teaching are like this. It's holistic system. You cannot just do some parts or one part first and one part later. Everything has to come at the same time. भंते म्हणतात की अशा प्रकारचा प्रश्न उपस्थित होणे हे चुकीचं आहे, की आधी पंचशील आपण पालन केलं पाहिजे की आपण आधी ध्यान केलं पाहिजे, दोघांपैकी काय महत्त्वाचं आहे? तर त्यासाठी भंतेंनी फार सुंदर उदाहरण दिलं की जसं की आपण गळ्यामध्ये एखादी चैन टाकतो, तर ती चैन जी आहे ती फार वेगवेगळ्या कळ्यांपासून बनलेली असते छोट्या छोट्या, तर याच्यापैकी कुठली कळी महत्वाची आहे असा जर आपण प्रश्न केला तर त्याचं उत्तर आपण देऊ शकणार का? नाही, कारण की प्रत्येक कळी ही एकमेकासोबत कनेक्टेड आहे आणि ती कनेक्टेड असल्या कारणामुळे ती चैन बनलेली आहे. जर त्याच्यापैकी एखादी कळी आपण म्हणणार की ही महत्वाची नाही ही काढून टाका, तर काय होणार? चैन तुटून जाणार. तसंच भंतेंनी दुसरं उदाहरण दिलं की हा कॅमेरा आपल्या समोर आहे, हा वेगवेगळ्या पार्ट्सनी बनलेला आहे. जर आपण असं म्हटलं की याच्यापैकी कुठला पार्ट्स हा महत्वाचा आहे आणि कुठला पार्ट्स महत्वाचा नाही, तर याचंही उत्तर आपण देऊ शकणार नाही, कारण हा पार्ट्स हा कॅमेरा पण वेगवेगळ्या विशिष्ट पार्ट्सनी बनलेला आहे. जर आपण म्हटलं की याच्यामधला हा पार्ट महत्वाचा नाही तो काढून टाका, तर काय होणार? कॅमेराचं अस्तित्व खतम होऊन जाईल. तर अशाच प्रकारे आपला जो धम्म आहे, म्हणजे ध्यान आहे आणि शील आहे समाधी आहे, ते एकमेकाशी कनेक्टेड आहे. आपण त्याचं पर्टिक्युलर असं उत्तर देऊ शकत नाही की शील जास्त महत्वाचे आहे, की शील आधी येतात की ध्यान आधी येतं, की ध्यान आधी येते की नंतर शील येतात, याचं उत्तर कोणी आपण देऊ शकत नाही, कारण हे एकमेकाशी कनेक्टेड आहे, एकमेकाशी संलग्न आहे, एकमेकांवर अवलंबून आहे. So let me explain this a little bit more. So before you can keep the 5 precepts, you have to understand what the precept is, you have to understand why it is important, you have to understand the suffering that will come into your life and your family's life if you don't keep this precept. So before sila there is panya. This first panya is why keep precept, what is the purpose, what is the value of each precept. Wisdom must come first. भंते म्हणतात की या शील सांगण्यामध्ये आणखी मला थोडासा पार्ट सांगा असा वाटतो की जेव्हा तुम्ही म्हणणार, तुमच्या चित्तामध्ये प्रश्न उत्पन्न होईल की शील महत्वाचे की ध्यान महत्वाचं, तर शील महत्वाचे की ध्यान महत्वाचं हा प्रश्न जेव्हा उपस्थित होईल तेव्हा मनामध्ये हा प्रश्न आला पाहिजे की शील काय आहे, शीलाचे किती भाग पडतात, प्रत्येक शील हे कशासाठी आहे, खरंच शील पालन केल्याने आपल्या जीवनामध्ये सुख येतं की दुःख येतं, जर आपल्या जीवनामध्ये दुःख येत आहे तर याचं काय कारण आहे, शील पालन केल्यामुळे दुःख नष्ट होऊ शकतो का? तर शीलाच्या आधी प्रज्ञा येत असते, तर ती प्रज्ञा आधी आपल्यामध्ये असली पाहिजे
आणि मग ती प्रज्ञा काय करते, शील किती महत्वाची आहे हे आपल्याला सांगते. मग तेव्हा आपल्याला समजतं की शील किती महत्वाचे आहे, ते शील आधी येतात की नंतर येतात. But we can also say that the training of the heart and meditation is also come first, or it cannot be excluded. If you do not practice mindfulness, if you do not practice patience, if you do not practice metta, you won't be able to keep your precepts purely. त्याचबरोबर जे शील आहे त्याच्यासोबत ध्यानही तेवढंच महत्वाचं आहे. शीलाचा दुसरा भाग जो आहे तो ध्यान आहे. हे दोन्ही एका नाण्याच्या दोन बाजू असल्यासारखे असे आहेत असे भंते म्हणतात की ध्यान जे आहे ते ध्यान काय करतं, आपल्या मनाला शुद्ध करतं, आपल्या हृदयाला शुद्ध करतं. तर हृदयाला शुद्ध करीत असताना जर तुमच्या हृदयामध्ये शील संयम नसेल, तुमच्या हृदय तुम्हाला शांती कशी ठेवायची, संयम कसा बाळगायचा, रागातून मुक्त कसं व्हायचं हे जर तुम्हाला कळत नसेल आणि जर ते तशा प्रकारचं जर तुमचं ध्यान नसेल, तशी जर तुमची मैत्री नसेल, तर मग तुम्ही शीलही पालन करू शकत नाही. शील पालन करण्यासाठी ध्यानही तेवढंच महत्वाचं आहे. So we know that when we're just feeling normal, then we know what is right and what is wrong, and we can remember the precept. But then maybe you are under some pressure, some stress, something happened, you're very afraid, some strong emotion come into your mind, and then you forget your precept. And then you break your precept, and then afterwards, oh, I shouldn't have done that. So without training the mind, you don't know how to protect your precept properly. एखाद्या वेळेस भंते म्हणतात की आपण फार संकटामध्ये असतो, दुःखामध्ये असतो, स्ट्रेसमध्ये असतो, किंवा भीतीमध्ये असतो. एखादी भीतीदायक घटना आपल्या जीवनामध्ये होते किंवा एखादी घटना घडण्याबद्दल आपल्या चित्तामध्ये जेव्हा भीती उत्पन्न होते, ज्यावेळेस आपण शील पालन करू शकत नाही, त्यावेळेस आपले शील हे कमजोर पडतात. मग आपल्याला आठवते की अरे मी शील नाही पालन करत आहे, माझं शील ब्रेक होत आहे, मला शील पालन करायला पाहिजे, हे माझ्या सुखाचं कारण आहे. तर केव्हा आपलं मन हे गोष्टी समजेल, जेव्हा आपल्या मनामध्ये ध्यानाची जोड असेल, आपण ध्यान मार्गावर आरूढ असणार, आपल्याला आपलं ध्यान हे स्थिर असेल, जेव्हा आपण ध्यान मार्गावर असू तेव्हाच आपल्याला आठवण होऊ शकते शीलाची. त्यासाठी मनाला ट्रेनिंग देणे हे फार महत्वाचं आहे आणि मनाचं ट्रेनिंग हे फक्त ध्यानामुळे होऊ शकते. But we could also say that precepts come first because that we are all sitting here today, that we have been born as human beings and we have come into contact with the Buddhist teaching. This means that in previous lives we must have kept 5 precepts, otherwise we would not take this human birth. म्हणते म्हणतात की शील समजण्यासाठी तुम्हाला हे देखील स्वतःमध्ये कन्फर्म करावं लागेल की आपण इथे का एकत्रित आलेलो आहोत. आज जर आपण इथे एकत्रित आलेलो आहोत, इथे शील ग्रहण करतोय, शील पालन करण्याचा प्रयत्न करतोय, इतक्या मोठ्या भंतेंना भेटतोय, त्यांची धम्मदेशना ऐकतोय, तर याच्या मागचं कारण काय की नक्कीच आपण अनेक जन्मांपासून शील पालन करत आलेलो आहोत. आपल्या मनाला शीलाची सवय आहे, त्यामुळेच आज आपण इथे एकत्रित आलेलो आहोत आणि त्यामुळेच ऍज अ बुद्धिस्ट म्हणून आपल्याला जन्म मिळालेला आहे आणि बौद्ध धर्माचं जे शिकवण आहे ते पालन करण्याची आपल्याला संधी मिळत आहे. So the Dhamma practice is very difficult. Many obstacles for everyone, not only for lay people but for monastic Buddhists. So we also need to think about the future life and to be sure that we will take the human rebirth and have the chance to continue our progress on the Dhamma. Number one condition is 5 precepts. भंते म्हणतात की धम्म जी प्रॅक्टिस आहे, धम्माचा सराव आहे, धम्माचा जो मार्ग आहे तो इतका सरळ आणि सोपा नाही आहे. हा फार कठीण मार्ग आहे. कठीण हा फक्त सर्वसाधारण उपासकांसाठीच नाही तर भिक्खू जीवनासाठी देखील कठीण मार्ग आहे. तर या मार्गावर चालत असताना आपल्याला जागृत राहावं लागेल की आपल्याला जर हा मनुष्य जन्म मिळालेला आहे तर तो धम्माचा सराव करण्यासाठी मिळालेला आहे. याचे फायदे आपल्याला याच जन्मात नाही तर आपल्याला भविष्याबद्दलही विचार करायचा आहे की मी अशाच प्रकारच्या धम्माची प्रॅक्टिस आताच नाही तर निरंतर करत राहू
येणाऱ्या अनेक जन्मामध्ये मला मनुष्य जन्म लाभो आणि त्या जन्मामध्ये मी धम्माचा सराव करण्यासाठी पात्र राहो, अशा प्रकारचा संकल्प ठेवून आपल्याला धम्माला बघणे आवश्यक आहे. तर पंचशील पालन करत असताना काही अटी आहेत, तर त्याच्यापैकी पहिली अट म्हणजे काय? So, two more points about precepts. One is that it's not just, I won't do this, I won't do that, I won't do this. It's like not only negative thing. But when you keep the precepts, you the Buddha calls it Mahadana. It's the great dana, the great offering. Because you are giving the gift of safety. To all those around. When you keep precepts, people around you feel safe. And when you keep precepts, you create trust. And for a strong and healthy family and community, safety and trust are the two major conditions. And how do we create families and communities based on safety and trust? It's the five precepts. पंचशील पालन करत असताना शील पालन केल्यामुळे मला हे प्राप्त होईल, ते प्राप्त होईल, मी सुखी होईल, समाधानी होईल, श्रीमंत होईल, असं होईल, तसं होईल, अशा प्रकारच्या ज्या इच्छा आहेत त्याही व्यतिरिक्त शील पालन करण्याचा एक फार मोठा फायदा आहे असे भंते म्हणतात की भगवान बुद्धांनी शील पालन करणाऱ्या व्यक्तींना त्यांची कॅटेगरी हे महादानामध्ये केलेली आहे. त्यांचं मूल्यांकन हे महादानामध्ये केलेलं आहे की जे लोक शील पालन करतात त्यांचं महादाना होतं. का महादाना होतं? की ते स्वतःही शिलाचं रक्षण करतात ज्यामुळे धम्माचं रक्षण होते आणि त्यांच्या अवतीभोवती असणारे लोकही जे लोक शील पालन करतात ते एक विश्वास क्रिएट करतात, विश्वास निर्माण करतात एकमेकांमध्ये. आपल्यापासून इतरांना भीती वाटत नाही, प्रत्येक जण आपल्यावर विश्वास ठेवतो जेव्हा आपण शील पालन करतो. तर हे एक प्रकारचं महादान आहे आणि इतरांनाही आपणही सुरक्षित होतो शील पालन केल्याने आणि आपल्या उपस्थितीमध्ये आपल्या अवतीभोवती असणारे लोकही आपल्या शीलाच्या प्रभावामुळे सुरक्षित राहतात. म्हणून हे एक महादान आहे. So one more point is that keeping precepts is itself meditation practice. आणि एक दुसरा भाग म्हणजे शीलाचा की शील पालन करणे हे स्वतःमध्येच एक ध्यान आहे. The five precepts are the meditation objects in daily life. आणि जे पंचशील आहे हे ध्यानाचे पाच विषय आहे रोजच्या जीवनासाठी. For instance, if you are in a conversation or in a meeting, what is your meditation object? You cannot meditate on the breath in a meeting. But your meditation can be, I will only tell the truth, I will not lie. So this means you are with the Dhamma, even in a busy conversation. भरतेंनी फार एक सुंदर उदाहरण दिलेलं आहे की जेव्हा आपण लोकांमध्ये असतो, आपण जेव्हा लोकांमध्ये कम्युनिकेट करतो, विचारांची देवाणघेवाण करतो किंवा एखादी कॉन्फरन्स मध्ये तुम्ही वक्ते आहे, बोलत आहे, तर अशा वेळेस मग तुम्ही ध्यान नाही करू शकत. मग भरतेंनी जसं सांगितलं की पाच शिलामधले पाचही गोष्टी, शिलामधल्या पाचही गोष्टी ते आपल्या ध्यानाचे विषय आहेत. मग जेव्हा तुम्ही एखाद्या मीटिंग मध्ये बोलता, एखाद्या सभेमध्ये बोलता, त्यावेळेस जेव्हा तुमचं लक्ष हे श्वासाकडे नसते, मग तुमच्या ध्यानाचा विषय कुठला असतो? तर भंते म्हणतात की तेव्हा तुमच्या ध्यानाचा विषय हा मुसावादा विरमणी सिक्खापदन समाधी यामी हा असतो. की अशा वेळेस जेव्हा मी लोकांसोबत बोलत आहे तर तुम्ही हे जागृत असले पाहिजे की मला सत्यच बोलायचं आहे आणि सत्य हा तुमच्या ध्यानाचा विषय असतो. And keeping precept can also be a very early basic form of vipassana. आणि पंचशील पालन करणे हे विपस्सनाची एक सुरुवात आहे. ते फॉर्म आहे म्हणजे तिथूनच शील पालन करण्यापासूनच ध्यानाची सुरुवात होते. So here do you have many mosquitoes? Yeah. इथे खूप मच्छर आहेत का? म्हणजे आहेत की असतील इथे मच्छर? Yeah. Do you see people like this? आणि तुम्ही काय करता? असे मारता मच्छर? Yeah. So this is the basic habit. That everyone has. हे म्हणतात तुमची रोजची सवय आहे, नॉर्मल गोष्ट आहे तुमच्यासाठी मच्छर मारणे. So every time you do that, you're creating the bad karma. जेव्हा जेव्हा तुम्ही मच्छर मारत असणार तेव्हा तेव्हा तुम्ही अकुशल कर्म करताय. You know that the mosquito that bites you is only the mother mosquito. She wants your blood for her children.
भंते म्हणतायत की ज्यावेळेस तुम्हाला एखादं मच्छर चावते तर ती मच्छर जे चावते ना ती एक स्त्री म्हणजे स्त्री असते, ती एक आई असते. तर आई अशी असते की ती जे रक्त पिते, आपल्या शरीरामधलं जे रक्त काढते, तर ते रक्त कशासाठी काढते? तिच्या मुलांसाठी काढते. But usually, you know, it's too quick, you don't think, and you like... आणि मग तुम्ही त्याबद्दल विचार नाही करत आणि पटकन त्या मच्छराला आपण मारून टाकतो. But if you take the first precept and it's your meditation object in daily life, then maybe the mosquito bite, and then you're about to, and then you remember, oh, what am I doing? Yeah. This is the Buddha awakening. You wake up. If you're just like this, it's your sleep. But you stop and you wake up. आणि मग भंते म्हणतायत की जर आपल्याला हा विषय जर तुम्हाला हा हे जे ध्यान आहे पहिलं पहिलं जे पंचशील आहे पानाती पाता वैरवणे ते जर तुम्हाला ध्यानामध्ये आणायचं असेल की तुमच्या रोजच्या जीवनामध्ये आणायचं असेल तर कसं आणता येईल की ज्यावेळेस तुमच्या शरीरावर मच्छर बसेल त्यावेळेस तुम्ही पटकन जागृत असले पाहिजे की अरे हे मच्छर मला चावते मी याला मारू शकत नाही तर मी याला हकलू शकतो माझ्या शरीरापासून याला दूर करू शकतो आणि त्याला मारताना लगेच तुम्हाला आठवेल की माझं पहिलं शील आहे की मी हत्या करू शकत नाही आणि मग तुम्ही त्या मच्छराला मारणार नाही हे पण तुमचं काय आहे ध्यान आहे. So with the mindfulness of the precept, you wake up and then you say, oh, the mosquito bite, what shall I do? What is the right thing to do? What is the appropriate? And maybe you go away, just go like this. But before this passes, you can see that the desire to swat the mosquito is not really you. It's impermanent. It is anicchang. It is dukkhang. It is anatta. So you can see three characteristics, anicchang, dukkhang, anatta, when you stop and you wake up and you see the desire to do something as not who you are, is just a condition. So even in keeping precept, you can already start to have some understanding of vipassana. बंदे म्हणतायत की जर तुम्ही रोजच्या जीवनामध्ये जागृत असणार जर तुम्ही शील पालन करत असणार आणि जर तुमचं ध्यान व्यवस्थित असेल जर तुम्हाला त्या शीलामधूनच जर जागृत असणार तुम्ही तर ज्यावेळेस तुम्हाला एखादं मच्छर चावण्यासाठी येत असेल तेव्हा तुमच्या चित्तामध्ये लगेच जागरूकता उत्पन्न होईल की जे हे मच्छर मला चावत आहे यावर मी कुठली कृती करू शकते सध्याच्या वेळेला मला नेमकं काय करता येईल तर तिथे दोन विचार असतील. एक विचार असेल की त्या मच्छराला आपण जीवनदान देऊ शकतो हकलो आणि दुसरा विचार असेल की आपण त्याला मारू शकतो. तर मग कुठली कृती ही योग्य राहील? हा जो शील पालन करणारा जो व्यक्ती आहे तो त्याचं ध्यान अशा प्रकारे प्रोग्रेस करू शकतो की मला याला न मारता मला याला हकलून पण देता येईल म्हणजे माझं या मच्छराचं काय होईल जीव वाचला जाईल आणि मग आपण तशा प्रकारची कृती करणार की त्याला न मारण्याचा निर्णय घेणार आणि जेव्हा आपण त्या मच्छराला मारण्यासाठी जाईल तेव्हा आपण बघणार की या आपल्या चित्तामध्ये काय नेमकं होत आहे त्याला मारताना किंवा त्याला जीवनदान देताना. तर तिथे तीन गोष्टी असतात, एक असतं अनिच्छ दुःख आणि अनत्त. तर ह्या तिन्ही गोष्टीचं रिअलायझेशन होऊन आपल्या चित्तामध्ये बघून की माझ्यामध्ये हे जे घटना आहे मला चावण्याची हे अनिच्छ आहे, बदलणारी आहे. मी जर याला मारलं तर माझ्यामधला आय क्रिएट होईल की मला चावलं म्हणून मी याला मारलं आणि त्या रागाच्या चित्तामधून काय उत्पन्न होणार आहे, दुःख उत्पन्न होणार आहे. तर ह्या तीन गोष्टी आपल्याला रिअलाइज करावं लागेल प्रत्येक कृती करताना, कोणती? अनिच्छ दुःख आणि अनत्त. तर हे तुमच्या म्हणजे एक प्रकारचं शील पालन करणं होईल आणि अशा प्रकारे शील पालन करणे हे तुमच्या विपस्सना ध्यानासाठी पूरक असेल. There is a question that there is any difference between the Goenka's meditation and the Bhikkhu Sangha's meditation techniques. इथे प्रश्न आहे की सत्यनारायणजी गोयंका यांच्या सेंटरमधील ध्यान साधना आणि भिक्खू संघाचे ध्यान पद्धती यामध्ये काही फरक आहे का? There are so many different techniques of meditation and all of the techniques must lead the mind away from the five hindrances. So
whether that technique is one of scanning body sensation or concentrating on a word, focusing on the breath, it must fulfill this function of taking the mind beyond the five hindrances. When the mind has gone beyond the five hindrances, then it has the stability and clarity to form the base for true vipassana. बंटी म्हणतात की ध्यानाच्या विविध पद्धती आहेत, त्याच्यापैकी प्रत्येक जण प्रत्येक समूह ह्या वेगवेगळ्या पद्धतीने ध्यान करतात. तर ध्यानाचा मुख्य उद्देश काय आहे की आपण पाच दुर्गुणांमधनं दूर झालो पाहिजे, आपल्या आतमधले पाच दुर्गुण हे नष्ट झाले पाहिजे. मग जर एखादं ध्यान असं असेल की आपण शरीराच्या सेन्सेशनवर संवेदनांवर लक्ष ठेवत असेल, अशा प्रकारची ध्यानाची पद्धती करत असेल, किंवा आपण मनाची जागरूकता एकवटत असेल, ही एक ध्यानाची पद्धत आहे. तर कुठल्या ध्यानाच्या पद्धतीमधून आपण आपले पाच दुर्गुण नष्ट करू शकतो हे आपल्याला बघणे आधी गरजेचं आहे. ज्या ध्यानाच्या पद्धतीने आपले पाच दुर्गुण हे नष्ट होत असतील, आपण शांततेकडे वळत असेल, संयमित होत असेल, तर असंच ध्यान फक्त आपल्याला विपस्सनाकडे घेऊन जाऊ शकते. मग ते आपलं डिसिजन आहे की कुठलं ध्यान योग्य की कुठलं अयोग्य. Okay, maybe one more.